नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बाजारात सध्या भरपूर अशा वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत आणि आज आपण वाटाण्यापासून मस्त आणि चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. त्यासाठी इथे मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकून घेऊया. मोहरी आणि जिरे छान तळल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा एक 2-3 मिनटं आपण तेलावर परतून घेणार आहोत. कांदा परतून झाल्यानंतर मी इथे एक टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पेस्ट यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर याला आपण 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1 चमचा घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही लाल तिखट टाकून घेतलं तरीही चालेल. आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे ग्रेव्ही ही छान दाटसर होते, त्यामुळे मी इथे 1 चमचा बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला फोडणी 4-5 मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे. आणि छान तेल सुटल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवे वाटाणे घेतलेले होते, ताजे हिरवे वाटाणे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वटाणे फोडणीत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मात्र आपण गरम केलेलं टाकलेले आहे. साधारणतः मी इथे 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आता आपण हे सगळं एकदा परत मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर ही भाजी आपल्याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. 5 मिनटात आपली भाजी शिजून तयार होते. आपण 5 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. भाजी शिजलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, मस्त असा कलर आलेला आहे. ही भाजी तुम्ही अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पोळी भाकरी यासोबतसुद्धा खाऊ शकता. मी याला काढून घेते. आजची साधी सोपी आणि एकदम कमी साहित्यात होणारी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.